हेलो फ्रेंड्स, आपल्या जीवनात आपण खूप सारे असे जे वाक्य आहेत ते बोलतो, पण त्याचं आपल्याला एका शब्दापासून ते वाक्य तयार होते हे माहीत नसते. जसं पहा, एक वर्ड्स म्हणजे एक शब्द, त्याच्यापासून ते पूर्ण वाक्य तयार होण्याची त्या एका शब्दात ताकद आहे. जसं आपण काय म्हणतो, मी आज तुम्हाला काय शिकवेन, आज हॅव आहे या टॉपिकवरती शिकवेन. पहा, हॅव, HAVE हॅव म्हणजे आहे. हॅवचा अर्थ काय होते, आहे. आता मला असं म्हणणं आहे की माझ्याकडे लाल पेन आहे, आय हॅव अ रेड पेन. समजा जर तुम्हाला कोणी विचारलं की तुझ्याकडे पैसे आहेत काय, डू यू हॅव, त्या तुझ्याकडे 100 रुपये आहेत काय, डू यू हॅव 100 रुपीज, तुझ्याकडे पाणी आहे काय, डू यू हॅव वॉटर बॉटल, किंवा आपण काय म्हणतो, अरे तुझ्याकडे मोबाईल आहे का, दोन मिनटं दे मला, तर डू यू हॅव मोबाईल फोन. आपण म्हणतो की तुझ्याकडे रेड कलरचा, ब्लॅक कलरचा किंवा ब्लू कलरचा पेन आहे का, डू यू हॅव रेड ब्लू ऑर ब्लॅक पेन. तर तशाच प्रकारे हा आहे म्हणजे माझ्याजवळ आहे. आपण काय म्हणतो, माझ्याजवळ ब्लू पेन आहे, आय हॅव अ ब्लू पेन, आय हॅव अ रेड पेन, आय हॅव अ मार्कर पेन. पा, तशाच प्रकारे हॅव म्हणजे आहे. तर पा, हॅवचा अर्थ काय होते, आहे. आणि एक हॅव म्हणजे आहे, पण आपण इथं काय वापरू शकतो, माझ्याजवळ आहे. हॅव माझ्याजवळ आहे. पा, आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. तुम्हाला सांगायचा अर्थ काय, सोपी वर्ड्स मधून तुम्ही तुमच्याजवळ जे काय आहे ते सांगू शकता. आता पा, खूप साऱ्या लोकांकडे काय आहे, मर्सडीज कार आहे, BMW, तर ते काय म्हणतील, आय हॅव अ मर्सडीज, आय हॅव अ BMW कार. मग पहा, आपल्याकडे जे काय ते सांगायचं, आपल्याकडे घर आहे, आय हॅव, बरोबर आहे, आय हॅव माय ओन हाऊस. काही काही लोकांकडे बंगले असतात, खूप मोठे मोठे घर असतात, ते म्हणू शकतात, बंगला वापरू शकतात त्याच्या ठिकाणी. तर पहा, आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे, आय हॅव रेड पेन, माझ्याजवळ लाल पेन आहे, आय हॅव अ ब्लू शर्ट, माझ्याजवळ निळ्या कलरचं शर्ट आहे. आय हॅव रिस्ट वॉच, रिस्ट म्हणजे हे मनगट, जे आपण इथं जे घड्याळ वापरतो, जे वॉच वापरतो त्याला रिस्ट वॉच. माझ्याकडे काय, मनगटी घड्याळ आहे म्हणजे माझ्याकडे रिस्ट वॉच, आय हॅव रिस्ट वॉच. पहा, त्याच्यानंतर वापरू शकता तुम्ही आय हॅव अ वॉटर बॉटल. त्याच्यानंतर असे खूप सारे शब्द आहेत की आय हॅव शूज, आय हॅव माय ओन हाऊस, खूप सारे असे शब्द वापरू शकता. आपण काय म्हणतो की माझ्याकडे चांगले मित्र आहेत, माझ्याकडे चांगले मित्र आहेत, आय हॅव गुड फ्रेंड्स. पा, एक मित्र जर असला, माझ्याकडे एक मित्र आहे, अनेक जर असलं तर इथं फ्रेंड्स ला एस लावायचं, फ्रेंड्स, आय हॅव गुड फ्रेंड्स, माझ्याकडे चांगले मित्र आहेत. तर पा, असे खूप सारे वाक्य तुम्ही बनवू शकता. की समजा काय झालं, एखाद्या वेळेस गाडीची वगैरे बाईक जी असते तिची चाबी दिसली नाही, तर तुम्ही वापरू शकता. कोणी जर विचारलं की डू यू हॅव माय बाईक की, डू यू हॅव माय बाईक की, तर तुम्ही वापरू शकता आय हॅव युअर बाईक की, माझ्याकडे तुझ्या गाडीची चाबी आहे, आय हॅव युअर बाईक की. मग असे खूप सारे वाक्य आहेत की ते हॅव, हॅव म्हणजे काय होते, आहे. आय वापरल्यानंतर माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ एक इंग्लिशचं, इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे, आय हॅव अ इंग्लिश ग्रामर बुक, माझ्याकडे तुझी नोटबुक आहे, आय हॅव युअर नोटबुक, माझ्याकडे मार्कर पेन आहे, माझ्याकडे 2 मार्कर पेन आहेत, आय हॅव 2 मार्कर पेन्स, मार्कर एकच, पेन्सला यस लावायचं कारण 2 पेन आहेत. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो की माझ्याकडे इंग्लिशचं पुरेसं नॉलेज आहे, आय हॅव गुड नॉलेज ऑर आय हॅव इनफ नॉलेज अबाउट इंग्लिश. तुम्ही तसंच इतिहास असो, मॅथ असो, तुम्ही त्या विषयावरती बोलू शकता. तर आय होप तुम्हाला हा छोटासा जो टॉपिक आहे, हॅव म्हणजे आहेवरती समजला असेल. प्लीज, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि कमेंट करा प्लीज.